नमस्कार हेडॉनच्या या आयच्या भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज मागे दिसता लोकसभेच्या निकालाक थोडे दीस उरल्यात आणि अशी परिस्थिती भितर जेन्ना सगळ्यात भाजपाचे वारे आसा, सगळ्यात मोदीचे वारे आसा, गोयच्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय बाब तेंडुलकर आमच्या बरोबर स्टुडिओत आसा. सर स्वागत तुमचे. मागीर सांगात कशी गेली वेंचणूक आणि किती दिसता तुमकां गोंया भितर टार्गेट किती दिसता आणि केंद्रा भितर टार्गेट किती दिसता? गोंया भितर आमचे दोनूय मतदारसंघातल्यान उमेदवार निवडून येतले हितूर 100% आमकां गॅरंटी आसा. आणि केंद्रा भितर मोदीच्या नेतृत्वा सकयल NDA सरकार स्थापन करतले. कितली दिसता, कितली सिटी येतली अशी दिसता, तुमचो अंदाज कितें? म्हणजे आमचो अंदाज असो आसा की NDA पूर्ण स्पश्ट बहुमत घेतले. कितले? 270? 280 पर्यंत तरी आम्ही पावपाकूच जाय आणि भितरले मिनिमम 240 हे भारतीय जनता पक्षाचे असतले. तुम्ही म्हणतात की NDAचे फिगर या 280 पावतले पण BJPचे फिगर जे 240 पावतले. क्लियर मेजॉरिटी मिळून येतले, कोणाचा सपोर्ट घेऊची फाल्यां गरज पडची ना. गोंया भितर तुम्ही जेव्हा दोन्ही सिटी येतात म्हणून सांगतात, नॉर्थाच्या बाबतीत म्हाका दिसता मोर ऑर लेस चडशे जण कॉन्फिडंट आसा. साऊथाच्या बाबतीत हो कॉन्फिडन्स खंयच्यान येता? साऊथाचा कॉन्फिडन्स येता म्हणजे आम्ही साधारण म्हाका दिसता 5 वर्सां सतत एक प्रमुख काही 7-8 कार्यकर्ते हे साऊथ गोंयात सतत काम करताले. जेव्हा आमचं डिफीट झालो 2009 साधारण 11,000 मतांनी, त्या दिसासून आम्ही कामाक सुरुवात केली आणि आमचं दक्षिण गोयच्या कार्यकर्त्यांचेर आणि जनतेचेर पूर्णपणे विश्वास असा. आणि ह्या तुलनेन जे आम्ही स्वतः फिल्डार काम केलं, मतदारसंघांनी स्वतः गेल्या म्हणजे काणकोण सारख्या भागात केप्या सांग्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही रातचे रावताले वर्सभर आधीच. खोला असूं मागीर सांग्या भितर नेत्रावळी तुडवा वेल्ल्या केप्या भागान बारशां अशे भागांनी आम्ही कार्यकर्त्यांबरोबर रावताले आणि पक्षाचे काम करताले. ह्या हितूंतल्यान पूर्णपणे आमचो कार्यकर्त्यांचेर विश्वास आसा. पण म्हाका एक गजाल सांगात, किती दिसता की ता तीन आम्ही वाटे घालपाक शकतात साऊथाचे. एक म्हणजे मायनिंग, दुसरे म्हणजे डेफिनेटली सालसेत आणि तिसरो म्हणजे नॉन मायनिंग नॉन सालसेत. आता हातूंतलो पहिलो भाग जो आसा तो म्हणजे मायनिंग, जंय काँग्रेस वचून सरळ ती टेप वाजयताली की आय स्टॉप मायनिंग, आय स्टॉप मायनिंग, ज्या मुख्यमंत्र्यांनी पॉलिटिशियन ऑफ द इयर पुरस्कार घेतना म्हणिल्लें. मायनिंग एरिये भितर लोक तुमच्या वटेच्यान रावल्यात कारण तुमची पोस्ट पोल एनालिसीस जे असता एटलिस्ट भारतीय जनता पार्टीचे ते खूप स्ट्रॉंग असता. तुमची एनालिसीस किती? जो मायनिंग बेल्ट असा साऊथा भितर सावर्डे मतदारसंघ आयलो, सांग्या आयलो, केपे मतदारसंघ कुडचडे आणि थोडासा भाग फोंडे मतदारसंघातो आणि ह्या हितूंतल्यान शिरोडा असा आणि ह्या भागात तसेच साखळी गोय म्हणून पळत झाल्यावर बिचोली आणि वाळपय मतदारसंघ आणि मय आमकां पूर्णपणे खात्री असा की मायनिंग बेल्टाचे लोक जे असा ते भारतीय जनता पक्षाबरोबर रावतले. कारण जी आम्ही त्यांना उत्तर दिले मायनिंग बंद जातं की आम्ही त्यांना पॅकेज देतले म्हणून, ती आम्ही सांगले त्याप्रमाणे आमच्या सरकारान दिली असा. जे 80% वोटिंग झालं मायनिंग बेल्टा भितर, तुम्ही कितले म्हणतात की त्यातले कितले पर्सेंट तुमच्या खातीर झाला? जे 80% पे वोटिंग झाला नी, भितरले मिनिमम 60% वोटिंग हे आमकां जातले. इतले व्हडले फिगर सांगतात? हय हय, हांव पूर्ण हांव तुमकां रिजल्ट येतकर कळटले. 16 तारखेर सांगे सावर्डे आमी कुडचडे आमी स्वीप करतले पूर्णपणे आनी तो मायनिंग बेल्ट आसा. थोडेशे इक्वल आमी म्हणजे 1000 साधारण लीड मेळटली आमकां केपें मेळटली. पण हो जे भाग असा मागीर साखळी असू मया असू ह्या भागात आम्ही पूर्णपणे स्वीप करतले. म्हणजे आमची लीड ही 8-9-10 म्हणजे सावर्ड्या तरी आम्ही 14,000 क्रॉस लीड. आवय, येदी व्हडली फिगर घेऊन शुअर शुअर इतलो कॉन्फिडन्स असा? हा शुअर शुअर. बेसिकली तुम्ही किती म्हणतात की मायनिंग बेल्ट इन स्पाइट ऑफ दॅट आय स्टॉप मायनिंग कॅम्पेन तुमच्या वटेच्यान रावला, ताजो परिणाम काय झाला आय स्टॉप मायनिंगचा? नाही, कसं असा एक त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगला, तो एकूच शब्द घेऊन काँग्रेस पार्टी जी असा ती वताली मतदारसंघांनी की आय स्टॉप मायनिंग हेच दाखयताले.
पूण त्याच बरोबर जे मायनिंगाक आमी विविध स्किमी लोकां पर्यंत पावयल्यो त्यो लोकांक खबर आशिल्ल्यो. आनी इलेक्शन जातकच काल पयर तुमी पळयला जे ई टेंडर जाल्लें ते वेळाचेर तो ट्रान्सपोर्ट बंद करचो म्हणून ह्या आमचे आतांचे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आनी केपेचो आमदार हो सांगे मतदारसंघान वचून ते मायनींग ट्रान्सपोर्ट करूं नये म्हणून थंय गेल्ले आसा. मायनींग कोण स्टॉप करपाक पळयता लिगल हें कळटा. म्हाका एक गजाल सांगात, हो जालो मायनींग एरियेंतलो विशय. दुसरो आसतो सालसेत. म्हाका दिसता सालसेत ह्या खेपेक तुमी सामकी बरीच व्हडली चॅलेंज कशीच घेतिल्ली. तातूंत मदीं तुमी खूब स्ट्रेटजीस केल्यो, तुमी खूब व्यूहरचना केल्यो, बट तुमचे खातीर ती एक चॅलेंज आशिल्ली. समहाव यू डीड नॉट वॉन्ट सालसेट टू बी दी 40 ऑफ काँग्रेस अगेन. अशी परिस्थिती भितर सालसेतूय बरीच 75% वयर भायर सरल्या ऑन एन एवरेज जर पळयलें, इन्क्लुडींग हांव सालसेत म्हणटना डेफिनेटली मडगांव फातोड्डा आसा, बट नॉन मडगांव नॉन फातोड्डा जी सालसेत आसा ती 75% भायर सरल्या. ती तुमचे अगेन्स्ट गेली अशी दिसना? ना, जशी पयली आमकां त्या मतदारसंघांनी म्हणजे 1000 ते 1200 मतां वेळ्ळी सारकिल्ल्याक आसूं नव्या सारकिल्ल्या मतदारसंघान आमी 1500 मताचे वयर क्रॉस करिनाशिल्ले. पूण हे फावटी आमी थंय सायजेबल वोट्स घेतले, मागीर नव्या आसूं बाणावली मतदारसंघ वेळ्ळी ह्या भागांत आनी कुडतरी, कारण थंयचे आमदार जे आशिल्ले कुडतरी सोडून म्हणजे अपक्ष आसूं किंवां गोवा विकास पार्टीचे आमचे बरोबर रावल्ले. आनी पयले फावट आमी थंय 5-5, 7-7 हजाराच्या पब्लिकाच्यो सभा घेतल्या आनी इतले लोक हे बेश्टे येयना. भितरले 50% सुद्दां लोकांनी जर वोट्स मारले न्ही जाल्यार ती सायजेबल वोट आमकां पडटली, कारण 7000 लोक येतात ते फक्त शो पळोवपाक येयना, ही तरी विचार आयकुपाक येता. आनी मनोहर पर्रीकराक लोक दक्षीण गोंयांत रावताले. हेंच जें जालें, मनोहर पर्रीकराक लोक दक्षीण गोंयांत रावताले जंय लास्ट 10 दिसां भितर. मागीर आतां आमी ते डायरेक्टली उलोवपाक जाता कारण इलेक्शन जालें, लास्ट फेजीचें इलेक्शन जालें. खंय तरी तुमकां तो नरेंद्र मोदी फॅक्टर जो आशिल्लो तो मातसो माल वता हें दिसतगीर सालसेती भितर मनोहर पर्रीकराक चड प्रोजेक्ट करचो पडलो. इट मायट बी अ व्हेरी गूड स्ट्रेटजीक डिसिजन. आय एम नॉट क्रिटिसायजींग इट ऑर आय एम नॉट सपोर्टींग इट, बट इट्स अ गूड स्ट्रेटजीक डिसिजन. पूण हें करचें पडलें ना, कारण जशें उत्तर गोंयान आमचे मुख्यमंत्री प्रचार करताले किंवां गांवांत गांवांत संपर्क करताले तशेंच ते दक्षीण गोंयानूय करताले. एक दीस उत्तरेक दिताले, दुसरे दीस ते दक्षिणे भितर चड सालसेतीक दिताले. ना ना म्हणटा तुमी? ना, सांग्यार गेले ते. सांग्यार केपे सारकिल्ल्याक तेंच्यांनी 3-4 दीस दिल्या, सांग्यार दिल्या तेंच्यांनी, सावर्डे दिल्या, प्रत्येक भागान काणकोण दिल्या, सगळ्याक तेंच्यांनी इक्वल टायम दिल्लो आसा. आनी ते हितूंतल्यान एक मुख्यमंत्री म्हणून जी तेणें 2 वर्सां भितर कामां केलीं सरकारा भितर आमच्या सरकारान, तेजो एक म्हणजे चडसो ही सगळीं हें जें वता ती आमच्या मुख्यमंत्र्याक वता. मिशन ह्या खेपेत जें मिशन सालसेत आशिल्लें, म्हाका खबर आसा तुमी ताका मिशन सालसेत म्हणनात, पूण ह्या खेपेत जें मिशन सालसेत आशिल्लें ताजो पोस्टर बॉय वॉज मनोहर पर्रीकर एंड नॉट नरेंद्र मोदी. न्ही, कशें आसा, आमी गोंया भितर मुख्यमंत्र्याक आमी फोकस केल्लो कारण मुख्यमंत्र्यान ज्यो स्किमी केल्यो सरकार म्हणून त्या हितूंतल्यान मुख्यमंत्री गांवांगांवांत पावचे. पूण जे आज होर्डींग आशिल्ली किंवां आमची पॅम्पलेट आशिल्ली किंवां आमच्यो त्यो रथाच्यो गाडयो भोंवताल्यो तेजेर मोदीचे मोठे प्रमाणान पिक्चर आमी फोटो घातलेले आनी मोदीक हो सगळ्याक म्हणजे मोदीचो आमी खंयच मोदीक कमी करूं ना. तुमकां दिसता की ही एक्सेप्टेबिलिटी कन्सिडरींग मोदीज दॅट हार्ड लायनर इमेज सालसेती भितर तुमकां एक्सेप्टेबिलिटी मेळटली ऑर सालसेती स्टील अ चॅसबोर्ड फॉर यू जंय तुमकां मे बी मिकीक हें करचो पडटा किंवां चर्चिलाचो फॅक्टर पळोवचो पडटा, थंय अजून तुमची इनरोड चालनात, बट यू हॅव टू प्ले सारकें अशें राजकारण स्ट्रेटजीक राजकारण खेळून सालसेत ओपोजिशनाच्या हाताक वचची न्ही हाजी व्युहरचना करची पडटा. ना, व्युहरचना ना, कारण हांव तुमकां सांगता जेन्ना आमी 2012 मेंबरशीप पार्टीची सुरू केल्ली त्या वेळाचेर हांव गोंयचो मेंबरशीप कॅम्पेनीचो प्रमुख आशिल्लो. बरोबर. आनी पयली म्हणजे सालसेत बेल्टान पयली आमी मिटींग केल्ली बाणावली आनी थंय सादारण 450 वयर लोक त्या वेळाचेर मेंबर भारतीय जनता पक्षाचे जावपाक आयल्ले. तशीच आमी मिटींग वेळ्ळी मतदारसंघान केल्ली, नुव्या मतदारसंघान केल्ली आनी आमकां
किमान 2000 वयर प्रत्येक मतदारसंघांनी आमचे पार्टीचे मेंबर आसा. आणि हाका लागून स्पेशल अशें आमी येते कांय करूं ना, कारण गेले 2 वर्सां जाली लोक हळूहळू पार्टीक जॉयन जायत आसात. नावेली मतदारसंघान आमचे जवळ जवळ 6,500 वोटर आसा पक्षाचे मेंबर आसात, मेंबर आसा 5 रुपये दिवन जाल्ले मेंबर आसा. प्लस मोदीची जेन्ना मिटींग जाल्ली पणजे तेन्ना आमी रजिस्ट्रेशन गेल्ले 5 रुपये घेवन. त्या वेळाचेर दक्षीण गोंयच्यान सुद्दां एक साधारण 45,000 ते 50,000 जे लोक गेल्ले हे दक्षीण गोंयच्यान गेल्ले. आनी त्याच बरोबर सालसेतीच्यानूच स्वताच्यो गाडयो काडून गेल्ले आमी लोकांक पळयल्या. तुम्ही म्हणतात की सालसेतीचे बॅरियर तुम्ही ब्रेक केला, ऑल्दो मे बी तुम्ही थंय अशे कमांडिंग पोझिशना भितर पावले नात, बट तो एक जे ऑब्स्टेकल आशिल्लो, सालसेत इज नॉट एन ऑब्स्टेकल नाव, दॅट इज वॉट यू आर सेईंग. तिसरो मुद्दो उरता तो नॉन मायनींग, नॉन सालसेत. तातूंत भितर काणकोण येता, मुरगांव येता, वास्को येता, आनी ह्या वटच्यान सगळें फोंडा, शिरोडा, मडकय तशें येतात. आर यू कॉन्फिडंट ऑफ अ सामकें लँडस्लायड विक्ट्री इन दीस कॉन्स्टिट्युएंसी? एक काणकोण जें आसा थंय म्हणजे कशें आसा, एक 4 पंचायतींनी आमचें एसटी पॉप्युलेशन आसा. एक लोलये पंचायत आनी नगरपालिका सोडली आनी थोडोसो पैंगीणचो भाग जाल्यार थंय सगळे समाजाचे लोक आसा. आनीक थंयचो आमचो आमदार आसतना, आमदारांचें काम करतना म्हणजे सगळ्यांक बरोबर घेवन जे विरोधक सुद्दां आशिल्ले तेंचे सुद्दां काम केल्लें आसा. किंवां ज्यो 30-35 वर्सांनी लोकांनी एसटी बांधवांनी थंय फॉरेस्ट लँड कल्टिवेट केल्ल्यो, म्हणजे एन्क्रोच केल्ल्यो, आज आमचो ह्या सरकारान केप्या भागांत सुद्दां प्रयत्न केला आनी त्यो जमनी ज्यो आसा त्यो तेंच्या नांवाचेर करपाच्यो. 1/14 उतराचें तेंचें नांव येतलें, ह्या हितूंतल्यान तेंकां त्यो स्किमी घेवपाक मेळटल्यो. घर जें आसा तेंकां 3 लाख 2.5 लाख जें मेळटा, ह्या गजाली खातीर तुमकां भरपूर फायदो जातलो, भरपूर जातलो. कारण अटल आश्रय योजनेंतल्यान आमी साधारण 3,000 एसटी बांधवा पर्यंत ह्या 2 तालुक्यांत पावल्ले आसा. आनी जे सरकार ज्या लोकांक पावता ते लोक केन्नाच सरकाराक विसरचे ना. दुसरो उलता मॉविनाचो फॅक्टर जो तुमकां दाबोळी म्हाका दिसता भरपूर फायद्या पडटलो. मॉवीन ओपनली कॅम्पेन फॉर यू इलेक्शना टायमार, ह्यो गजाली सामक्यो बरी दिसतात कारण ओपोजिशनाचो एक आमदार येता तुमचे खातीर कॅम्पेन करता, इट्स अ नायस थींग आनी तुमकां एक कॉन्फिडन्स बळ मेळटा. एट दीस मोमेंट तुमी मॉविना कडेन कितें म्हण पळयतात? अ फ्युचर बी जे पी कँडिडेट, अ फ्युचर बी जे पी एम एल ए, अ गूड फ्रेंड, गूड अलाय, काय स्टील अ काँग्रेस एम एल ए? म्हणजे सध्या तो काँग्रेस पक्षान आसा, म्हणजे ताका आमी स्टील इज काँग्रेस, दॅट इज अ फॅक्ट. येस येस. ताज्या मुखार मॉविना कडेन कितें म्हणून? एक आमचो बरो फ्रेंड आसत. आसत? हय, कारण म्हाजो तरी पर्सनल तो बरो फ्रेंड आसा. कारण एक वेळा म्हाज्या बरोबर तो विधानसभेन आशिल्लो आनीक फाटले 1-2 फावटी चॅस हांव चॅसाचो अध्यक्ष आसा त्या एका फंक्शनाकूय ताका आमी आपयल्लो वास्को दिन दाबोली प्रोग्राम. आनी म्हाजो तो पर्सनल बरो फ्रेंड आसा. तुमी कितें दिसता भविश्याक तुमकां मॉविना बरोबर कितें तरी एक कन्स्ट्रक्टीव रिलेशनशीप दिसता? न्ही, मॉवीन खूब ओपनली सांगता की ही स्पीक्स अबाउट हिज प्रॉक्सिमिटी टू चीफ मिनिस्टर, ताजी इंटेन्शन बीजेपी वचपाची तो खूब क्लियरली म्हटला की मुख्यमंत्री बरें काम करता, विरोधी पक्षाचो मतदारसंघ सुद्दां आसलो सुद्दां विकास करता, हें तेंच्यांनी म्हटलेलें आसा. आनी त्याच बरोबर आपलो बीजेपी वचपाचो पर्यायाचेर आपूण विचार करता हेंय म्हणा. न्ही, तेणें म्हटलां आसा तें तुमी ताका विचारा, कारण आजून काय तेणें काँग्रेस पक्ष किंवां आमदारकी सोडलेली ना. ज्या वेळाचेर तो काँग्रेस पक्षांनी आमदारकी सोडटलो त्या वेळाचेर तेजो आमी विचार करू. सो तुमी ओपन आसात? शुअर, तुमी ओपन आसा. फाल्यां जर मॉविनान जर राजिनामो दिलो काँग्रेसीचो, आतां बेश्टेच राजिनामो दिना तुमकांय खबर आसा, पॉलिटिकली तुमचे बरोबर अंडरस्टँडींग जावनूच तो राजिनामो दितलो, पूण समजात दिलो फॅक्च्युअली जर पळोवपाक गेलो जाल्यार यू आर व्हेरी ओपन टू कन्सिडर मॉवीन एज युअर कँडिडेट फ्रॉम दाबोळी. आमचो पक्षाचो स्पश्ट स्टँड आसा की खंयच्याय पक्षाच्या आमदाराक आमची फोडपाची इच्छा ना.